1212 टोरंट को फेक दो असा नारा देत टोरंट पॉवर लिमिटेड या खासगी कंपनीचा महावितरणाचा ठेका रद्द करण्यासाठी टोरंट हटवा कृती समितीनं मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू केलंय. ठाण्याच्या कळवा मुमरा दिवा आणि शिळ डायघर परिसरात महावितरण कंपनीने वीज वितरण व जादा विद्युत बिलाअभावी हा ठेका टोरंटला देण्यात आला आहे. दरम्यान सर्वपक्षीयांनी 19 जानेवारीला मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी फक्त तोंडी आश्वासन दिलं होतं, परंतु लेखी आश्वासन न दिल्यामुळे पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारण्यात आलंय. 80,000 रुपये बिल येतो आणि तो जर तुमच्या कोणी आमच्या नातेवाईक पोकरीला त्यांच्याकडे घेतले तेवढ्याच 7,000 रुपये बिल येतो. तुम्ही फरक बघा, आमच्याकडे बिल घ्या, दादाचा नंबर घेतो, मी व्हॉट्सअप करतो, सर्व कंपनीचे करून तुम्ही सांगवा काय करायचं आणि तुम्हाला कधी वेळ पाहिजे आमचा नंबर घ्या. आता आमच्याकडे त्यांनी ऍडमिट केला 2006 आणि पुन्हा त्याने 2016 आता पुन्हा ऍडमिट केला. गव्हर्नमेंटचं जी आर आहे तर 3 लाखाच्या पुढे गेल्यानंतर स्पर्धा वाढली पाहिजे, पण इथे जवळ जवळ 1,000 करोड रुपयांचा टेंडर दिला तो डायरेक्ट स्पर्धा न करता किंवा टाटा पॉवर होती, रिलायन्स होती, दुसऱ्या कंपन्या होत्या त्यांना माहिती करून सुद्धा या कंपनीला कसा टेंडर दिला. माहिती ज्या अधिकारवाल्याच्या आमच्याकडे एखादी मर्डर झाली आता त्याच्यानंतर कोणी जर हे झाला खुल्यावर जर चिटकून गेला तर बरेचसे नागरिकांचे व्यापार सुद्धा होत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता इथं आता मला जर मी आलेलो माझ्या कामासाठी पण मी समजा आमच्या दादा इथं बसल्या त्यांना टोळांच्या संदर्भात माहिती नसेल तर आम्ही संघटनेची माहिती देऊ. आता आमच्या याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आम्ही तुम्हाला एक राजकीय म्हणून नाही पण तुम्हाला एक नागरिक म्हणून मी सांगतो, आम्ही 100% तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुम्हाला मदत करू. न्यूज रिपोर्टर संतोष पडवळ, शिवनेर प्राईम, ठाणे. शून्यर पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.